केपलरच्या नियमांबद्दल बघूया. पुढचे जे दोन नियम आहेत हे मुख्यतः ग्रहांच्या गतीविषयी मांडलेले नियम आहेत. दुसऱ्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की ग्रहाने त्याच्या भ्रमण कक्षेत भ्रमण करत असताना जे क्षेत्रफळ कापलेलं असतं ते क्षेत्रफळ प्रत्येक कालावधीसाठी समान असतं, एरिया स्वेप्ट पर युनिट टाइम. तर हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. याचा परिणाम असा होतो की तो ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याचा वेग वाढलेला दिसतो आणि त्यामुळे जरी सूर्यापासूनचं सरासरी अंतर कमी झालेलं असलं तरी सुद्धा त्याचं त्या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ हे तेवढंच आहे हे आपल्या लक्षात येतं. तो ग्रह सूर्यापासून दूर गेला तरी त्या ठिकाणी त्याचा वेग मंदावलेला दिसतो. तिसरा नियम अर्थातच त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं असणारं सरासरी अंतर आणि त्यांचा भ्रमण कालावधी याच्या संबंधित आहे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. या तीनही नियमांचं अॅनिमेशन हे आपण आत्ता ह्या ठिकाणी पाहिलं. आता केपलरने हे तीन नियम सांगितले, परंतु लंबवर्तुळाकार फिरणारे ग्रह किंवा सूर्याच्या जवळ आल्यानंतर वेग वाढणारे ग्रह किंवा त्यांच्या वेगाबद्दल काही निरीक्षण तिसऱ्या नियमांमध्ये नोंदवणं हे केपलरला जमलं. परंतु हे सगळं कशामुळे होतं हे केपलरला सांगता नाही आलं आणि हे न्यूटनने सांगितलं. न्यूटनने सांगितलं की याच्यामध्ये जे अभिकेंद्री बल असतं म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स असतो की ज्या बलामुळे ग्रह हे लांब न फेकले जाता केंद्राच्या जवळ खेचले जातात, हे जे बल आहे हे गुरुत्वीय किंवा गुरुत्वाकर्षण बल आहे.